स्वरगाई या भविष्यकालीन शहरात कार्यमान आणि आराध्या ही भावंडवेद पुरीच्या प्राचीन मंदिर परिसराचा शोध घेत असताना त्यांच्यावर वृत्रासुर या राक्षसी अस्तित्वाने हल्ला केला. अंडरवर्ल्डच्या गडद शक्तींमधून जन्माला आलेला हा दृष्टीहीन प्राणी प्रगत सायबरनेटिक शक्तींचा वापर करून उच्च तंत्रज्ञानाच्या दहशतीत विकसित झाला होता. वृत्रासुराने भावंडांच्या प्राचीन वेदांच्या पवित्र ज्ञानाचा दावा करण्याचा आणि त्यांच्या दैवी शक्तीचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. आर्यमान आणि आराध्या भगवान विष्णूच्या दैवी अवतार रामाच्या बुद्धीने आशीर्वादित दैवी धनुष्य कोदंडाच्या शक्तींना आवाहन केले आणि राक्षसाचा सामना करण्यास तयार झाले. त्यांनी त्यांच्या प्रतिकाराला चालना देण्यासाठी ओम श्री रामाय नमः या मंत्रातील वैश्विक ऊर्जा प्रसारित केली. भगवद्गीतेच्या शिकवणीने त्यांची मते तीक्ष्ण झाल्यामुळे ते वृत्रासुराच्या आक्रमणाविरुद्ध ठामपणे उभे राहिले. त्यांच्या जगाचे राक्षसाच्या दुष्ट तावडीपासून रक्षण करण्याचा निर्धार केला. जसजसे लढाई सुरू झाली तसतसे भावंडांचे नाते अधिक घट होत गेले. त्यांची एकता आणि भगवान विष्णूच्या आशीर्वादावरचा विश्वास अंधकाराच्या शक्तींविरुद्ध एक अतूट ढाल बनवतो. युद्धाचा कळस होताच आर्यमन आणि आराध्याने भगवान विष्णूचा परम आशीर्वाद मागितला आणि त्याच्या दिव्य अवतार नरसिंहाला बोलावले. यांच्या आवाजाने हवा धुमधुमली आणि भावंडांना त्यांच्या नसांमधून वैश्विक ऊर्जेचा प्रवाह जाणवला. भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले. त्यांचे भव्य स्वरूप प्रकाश आणि बुद्धी पसरवते. नुसत्या विचाराने त्याने सुदर्शन चक्र सोडले. प्रकाशाची एक ज्वलंत डिस्कच्याने वृत्रासुराचे सायबरनेटिक स्वरूप उद्ध्वस्त केले आणि राक्षसाला परत अंडरवर्ल्डमध्ये घालवले. राक्षसाचा पराभव झाल्यामुळे भावंडांचे ज्ञान आणि बुद्धीचे रक्षण झाले. भगवान विष्णूंनी त्यांना आशीर्वाद दिला, तुमच्या भक्ती आणि एकतेने दिवसाचा रक्षण केला आहे.